गुड मॉर्निंग बिचारा राजू भेटून उठवलेला आहे, पण काय करावं? उभ्या केल्या अन्नाच्या राशी विनाचं नाव घेतो बाबाच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी. त्याची सायकल, चांदीचं सीट, चल काजल डबल सीट. सेम सेम ड्रेस आहे आमचे. गरम होतं, इतकं ऊन तापलंय. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज, काल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं माझे जे मोठे काका आहेत त्यांचा 75वीचा कार्यक्रम करायचा, म्हणजे अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आहे. सो आज तो दिवस आहे आणि मी आता तिथे जाते आहे. बट काय आहे ना की आमचा शंभू झोपलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे थांबलेली होती. बट सकाळी तिथे रांगोळी काढण्यापासून वगैरे काय 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 झालं तो व्हिडिओ तुम्ही पहिले बघा, मग व्हिडिओ कंटिन्यू करते. हॉलमध्ये प्रचंड गरम होईल म्हणून टेबल फॅन आणि ह्या ज्या दोन पिशव्या आहेत ते स्वप्नील आणि सोहम घेऊन आले होते. कालचं साहित्य तुम्हाला मी सगळं दाखवलंच आहे. हा आहे स्वप्नील आणि हा आहे सोहम. चला आता आपण डायरेक्ट हॉलमध्ये जाऊयात गाईज. सो सकाळी 7 वाजेला काजल आली होती आणि तिथे रांगोळी काढली. अमृत महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाबांसाठी काढली होती. आम्हाला खूप आवडली, तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आता इथे सगळी तयारी झाली ब्रेकफास्टची. तुम्हाला बाबा दाखवते, हा हे बघा आमचे बाबा, टेबल खुर्च्या वगैरे सगळं मांडून झालेलं आहे. छान अशा मोरपीस आहेत. हा कुर्ता अबुलीने आणलेला आहे द्वारकेवरनं, अतिशय सुंदर आहे. आणि शंभूला पण सेम असा ड्रेस आहे, म्हणजे आज बाप बेटे आम्ही सेम टू सेम होणार आहे. काय खेळताय अरे तुम्ही, काय खेळताय? लपाछपी. लपाछपी खेळताय का? लपा 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 पटकन. आता नेमकं असं झालेलं आहे, काजल पण तिथे गेली, आई बापा सगळे त्या हॉलवर गेलेले आहे, फक्त मी एकटी घरी आहे कारण शंभू झोपलेला होता. त्याच्यामुळे आम्हाला जाताना इथे कोणातरी एकाला थांबावं लागतंय आणि तिथे औक्षण वगैरे पण होणार होतं. सो मग काजलला पुढे पाठवलेलं आहे. गुंडू ए चंबू, चंबू उठ ना बेटा, आपल्याला जायचंय आता, तिथे आरती होते. चला चला चला. गुड मॉर्निंग शंभू. शंभू बिचारा जेवढं गाड झोपलाय तर उठवावं लागणार आहे, पण आता काही इलाज नाही आहे. शंभू गुड मॉर्निंग बेटा, चलो चलो चलो. ड्रेस दाखवते शंभूचा. शंभूचा छोटा छोटा कुर्ता, याचा छान मस्त मोरपीस असलेला कुर्ता मी घेतला होता द्वारकेवरून. दादाचा पण असाच आहे, आज दोघं जण मॅचिंग मॅचिंग आहे. शंभू चल ना उठ ना बेटा, तुला आणि पप्पाला मॅचिंग मॅचिंग आहे आज. मी आणि शंभू हॉलवर येईपर्यंत पूजा चालू झालेली होती. काकू आणि काका पूजेला बसले होते आणि आमचं सगळं फॅमिली बघा, आत्या बसली, मामा पप्पा बोलताय, इकडे माझ्या सगळ्या बहिणी प्रज्ञाताई, कीर्तीताई, नंतर पिंटीताई, गौरीताई, सगळे आणि सगळ्या. बघू चंबू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बिचारा राजू भेटून उठवलेला आहे, पण काय करावं. चंबू तू लहान होता ना, छोटू छोटू अजून छोटू, अगदी 1-2 महिन्याचे. मी असं धरायची तुला, असं धरायची शंभूला. अरे आज शंभूच्या ड्रेसच्या कलर माझ्या कलर मॅचिंग मॅचिंग. शंभू गुड मॉर्निंग माझ्या ना. गुड मॉर्निंग. हो चला कपडे घालतो बघा, आम्ही नवीन नवीन कपडे घालतो, मग तुम्हाला भेटतो. बाय. बघा आपली गुंडोपंत, बघा गुंडोपंत वरचे घालून झालेले, बटन लावू द्या बटन लावू. खालची आमची पॅन्ट घालायची बाकी, आम्हाला सलवार पॅन्ट घालायची. थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला दादा. रे बघा शंभूचे पप्पा आणि शंभू आज सेम सेम. चला पहिला तिथे तिथे जाऊ, तिथे जाऊ, आता वेळ होतोय. गुंडी जा 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 गुंडी. हो मी येते, जा तुम्ही पुढे, मी येतेच. इथे चालू आहे फॅमिली उखाणे टाइम. आम्ही तर गुरुजी नाही सोडत नाही, तुम्ही बघा. आजचा पवित्र सोमवार दिवशी होम हवन उभ्या केल्या अन्नाच्या राशी विनाचं नाव घेतो बाबाच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी. आहे लाईनशीर आहे असं. हा थांबा, शांत बसा. कल्पनेतला कल्पवृक्ष स्वर्गाहून
आणला कुणी? कल्पनेतली कल्पना माझी कल्पना होईल याची कोणाला कल्पना होती? बदलून घ्या तिचा पाठ झाला तो कल्पकतेला बरोबर आहे. कल्पनेच्या कल्पकतेला आहे शब्दांची जोड. सोंडेला सिंदुराचा रंग भावना असते नेहमी घरकामामध्ये दंग. भाऊ भाऊजाई माझे ऐका गुरुजी, भाऊ भाऊजाई माझे आहेत हौशी. मनोहर पंतांचं नाव घेते बाबाच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी. सर आपण मामा राहिले थोडी थोडी ऐका ऐका श्रावण मासात कोकिळा करते गुंजन. रत्नाचं नाव घेतो सगळ्यांचं करतो मी मनोरंजन. घराला असावी अंगण अंगणात असावी तुळस. अरविंद रावांच्या जीवनात चढवेल मी आनंदाचा कळस. नाव घ्या अग्रह असतो सगळ्यांचा. सुधीर रावांचं नाव ओटी असते, प्रश्न असतो खण्यांचा. पूजेला बसण्यासाठी बायका असतात खूप हौशी. हेमंत रावांचं नाव घेते बाबा काकांच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी. घेणार आहे गुजराती ढोकळा महाराष्ट्रीयन पुरणपोळी. अंकुरावांचं नाव घेते बाबांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी. भाजी मेथीची आता काही भाजी मिळाली मेथीची भाजी तुम्ही आता बाल उन्हाळ्यात मेथी खाऊ घाल. मी केली आहे मी आजोबांची अशी जाऊ मनी. हे बाबी हे बाबी इके बा आली बोबी आत्या कुठे गेली आपी आत्या मला काय उखाणे येत नाही. चल तू घेऊन टाक मामा थांबलाय तोवर. थांब नवाचा उखाणा ऐका आधी. हा आंब्याच्या झाडावर मोर पक्षी बसतात मरी का मुली कधी नाव घेत नसत. वा 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 छान छान. चला चला मामा त्याची सायकल चांदीचं सीट. चल काजल डबल सीट. चला चला चला. हे बघा दोघांचे सेम सेम ड्रेस आहे आमचे आणि आता सगळ्यांनी नमस्कार करा आजोबांना. बाबा थांबू घ्या तुम्ही. थांबा थांबा बाबा 2 मिनिटं. हा पप्पा थांबा ना काकूना नंतर करायचा. शंभू शंभू आजोबांना जय करा. आजीला नंतर बेटा. हो वहिनीला राहिलाय बाबा घातला. आता वहिनीला घाला गाला गाला डाळ्या. चला नमस्कार करा पटापट. गुंडोबा कोणाकडे जातो आणि खेळतो. गुंडो पंत शंभूराजे आमच्या घरात इथला गोंधळ बघा. चल पिंटे गौरी चल गौरी चल. काय सगळ्यांस जेवायला बसलेलो आहोत. वरण भात पोळी पनीरची भाजी गुलाबजाम मठ्ठा आणि आहे मस्त भेंडीची भाजी. सो असं आम्ही जेवण करतो आता थोड्या वेळाने तुम्हाला भेटते जरा.
चलो गाईज आता घरी जाऊयात आणि इथे सगळा कार्यक्रम झालेला आहे. मी फक्त घरी जाते पायी पायी, कारण आहे ना खूप ऊन, म्हणजे एवढं ऊन आहे ना, नुसतंच घामाच्या धारा गळून राहिल्या. त्याच्यात एक स्टॉल विसरून गेली मी गाईगाईमध्ये, आली मी भरभरं तर स्टॉल विसरून गेली. तर असू दे, आता काय हरकत नाही, आता घरी जाते. शंभू दादा घरी घेऊन गेले गाडीवर आणि मी बिचारी एकटी येते पायी पायी. असू दे, चलो घर चले हम. सो गाईज आम्ही घरी आलेलो आहे. आपली शुंडरी बाग शकूबाईला असं गुंडाळून आणावं लागलं, इतकं प्रचंड गरम होतं, इतकं ऊन तापलंय. कार्यक्रम आमचा झाला, आता आई वगैरेंचं जेवण राहिलंय, पण मी त्याला घेऊन घरी येऊन गेली. गुंडी गुंडीला आलेला टी व्ही बसाय. गुंडी बघ टी व्ही नाही लावत मी, तुझा नाही लावत. गुंडी गुंडीने जेव्हा ना कपडे काढले त्यावेळेसच त्याला बरं वाटलं. आज छान द्वारकेचा ड्रेस घातला होता शंभूने आणि शंभूच्या पप्पांनी. आज शंभूच्या पप्पांनी आणि शंभूने जो ड्रेस घातलेला होता तो मी आणला होता द्वारकेवर ना, दोघे ना दोघांना सेम सेम आणलेला होता. दोघं छान दिसत होते एकदम. आणि आता बराच वेळ झाले ना सगळेजण त्याला घेत घेत होते ना, त्याला कसं तरी वाटत होतं. जेव्हा त्याचे कपडे काढले आणि त्याला नॉर्मली आता तू जमिनीवर खेळतो ना, त्यावेळेस त्याला छान वाटतंय. तर तिथे जरा असं होऊन गेलं होतं की मला जमिनीवर ठेवा जमिनीवर ठेवा, पण कोणी जमिनीवर ठेवणार नव्हतं, कारण सगळ्या जणांना शंभूला घ्यायचं होतं, त्याच्यामुळे कोणीच त्याला जमिनीवर ठेवलं नव्हतं. आता माझ्या कथे बघतो चांगुडे. गुंडी गुंडी शंभू सोबत खेळायला बा. ताई आली, कांदल तयार तेव्हा तुला कोवत तेव्हा काय गेला. हो दादा गेला, याला कपडे घाला ना गुंगुला. चिन्म दादा, अ चिन्म दादा शंभूशी खेळतात ना तुम्ही. आता हे काय आहे? मिकी माऊस. मिकी माऊस मनी मनी आहे. तुझी टिकली पुसून गेली आहे, गंध पुसून गेला तुझा. प्रांजल किती दात पडले? दात किती पडले? दोन तीन आले ना नवीन. येईल ना आता येईल. काय दोघी भावांचा खेळण्याचा प्रोग्राम चाललाय का? आजोबा आले, आजोबा त्याला ठेवून दे खाली, बघ कसं जातो पुढे. थांब 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 ना बेटा, अजून हात पाय धुतले नाही ना त्यांनी अजून. सो गाईज आजचा व्हिडिओ ना आम्ही इथे संपवतो आहोत. आणि आज व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आज आमच्या मोठ्या काकांची 75वी म्हणजे मस्त अमृत महोत्सव, छान आम्ही कार्यक्रम साजरा केला आणि फुल फॅमिली आलेली होती आमची. म्हणजे ॲक्च्युली फुल पण म्हणता येणार, बरेचसे मेंबर्स नव्हते, काही काही मेंबर्स होते, काही काही मेंबर्स नव्हते. तर वर्किंग डे म्हणजे आज सोमवार होतो, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना सुट्टी मिळाली, पण बरेच जण आधी येऊन गेले आणि काही काही जण अगदी ड्युटीला जायचं त्याच्या आधीच बाबांना भेटून सुद्धा गेले होते. सो असं होतं आणि आजचा दिवस आमचा एकदम मस्त गेला. आणि सगळेजण म्हणजे आत्या नाशिक वरनं, बहिणी आल्या होत्या चाळीसगाव वरनं, असे बरेच जण आलेले होते. आता आहे ना आम्ही आजच्या वेळी इथेच थांबवते, जरा असं थकल्यासारखं वाटतं, कारण पूर्ण दिवसभर मजा मस्ती. कसं असतं ना एखादा कार्यक्रम असतो ना त्यावेळेस तो खूप एनर्जेटिक आणि खूप उत्साहामध्ये तो साजरा केला जातो, पण जसा कार्यक्रम होतो तसा फुसून जातो, असं वाटतं की अरे थकलो आता बस झालं. हा फुगातले आवाज निघते, कारण कार्यक्रम असतो तोपर्यंत फुगा फुगलेला असतो. सो आजच्या वेळी इथेच थांबवते. गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मिळतात ते सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.